राजू पारवेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. राजू पारवे हे उमेदवार आहेत आणि राजू पारवे रामटेक लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे. त्यांनी सकाळीच येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचा परिवार सुद्धा त्यांच्याबरोबर होता. संपूर्ण कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राजू पारवे यांच्यासमोर श्यामकुमार बर्वे यांचं आव्हान आहे. खरं तर मोठी लक्षवेधी अशी लढत ठरणार आहे. ऐनवेळी झालेला प्रवेश आणि त्यानंतर विरोधक उमेदवारांचा अर्ज बाद झाल्यानंतर उभे राहिलेले दुसरे उमेदवार अशा लक्षवेधी घडामोडींनी खरं तर रामटेककडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राजू पारवेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. बूथ केंद्राचा पहिला मतदार आहे आणि तो मान मला मिळाला आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि रांगा लागायला सुरुवात झालेली आहे, कारण उन्हाचा तडाखा पडतो. पहिल्या फेजमध्ये मतदान जास्त होणार आहे आणि आम्ही पण आवाहन केलं आहे की पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त जनतेने माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातली जनतेने मतदान करावं. एकंदरीत 10 ते 12 मिनिट उशीर लागलेला आहे. तुम्ही स्वतः 10 मिनिट वेटिंगवर होतात, काय नेमका प्रॉब्लेम आतमध्ये? नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाही. त्यांची प्रक्रिया सुरू होती. पहिलं मतदान माझं होतं, त्यांची काही मॉकड्रिल वगैरे सुरू होती. असं कुठलाही काही प्रॉब्लेम वगैरे नाही, सुरळीत सुरू झालेलं आहे. काय आव्हान करणार मतदाराला? हेच आव्हान करेल की जास्तीत जास्त मतदान करावं. शेवटी मतदान हा उत्सव असतो आणि देशाच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सामील व्हावं.